रायगढ़ से पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी केली। शिवराज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचं हे 350वं वर्ष आहे आणि यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा अधिक दिमाखदार व्हावा यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत। हर घर सावरकर अभियानाला किल्ले रायगडावरून प्रारंभ करण्यात आलाय। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे घराघरात पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या निमित्ताने राजदरबारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सावरकरांची समरगीत नृत्य स्वरूपात सादर करण्यात आली। विरोधी पक्षनेते अजित पवार वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळाले। निमित्त होतं ते बारामती मधल्या श्रवण करमणूक केंद्राच्या उद्घाटनाचं। अजित पवारांनी यावेळी कॅरम खेळण्याचा आनंद लुटला आणि राजकारणासारखं कॅरम मध्ये आपण सरस असल्याचं दाखवून दिलं। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते। सध्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। सोशल मीडियावर एका हरणाचा नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। एका गावामध्ये हरिपाठ सुरू असताना एक हरणाचं पिल्लू त्या ठिकाणी आलं आणि रामकृष्ण हरीच्या गजरावर उड्या मारताना दिसलं। या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळतात। सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिल्यानंतर पुण्यामध्ये इंदापूर तालुक्यात न्हावी गावात बैलगाडा शर्यत पार पडली। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित या स्पर्धेमध्ये 100हून अधिक बैलगाडा मालक सहभागी झाले आणि शर्यतीचा हा थरार पाहण्यासाठी शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली। जागतिक तिरंदाजी स्पर्धेत एकेरी गटामध्ये महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकर यांना सर्वोत्तम तिरंदाजाचा मान मिळवला आणि विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी बुलडाण्याच्या या तरुणाने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं। शांघायमध्ये आयोजित या स्पर्धेत एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला सुवर्णपदक मिळालं। विकासाचा ध्यास म्हणजे